पालक मंत्री नितिन राउत द्वारा सोमवार को पत्र परिषद लेकर विविध मुद्दों पर जानकारी दी गई है। साथ ही राउत बोले कि 23 होटलों को कोविड सेंटर में तब्दील करने के लिए भी प्रयास जारी है। जल्द ही 1000 बेड का जम्बो हॉस्पिटल जल्द ही शहर में बनाया जाएगा, जिससे इस महामारी के समय मरीजों को परेशानियां नहीं होगी। पालक मंत्री नितिन राउत द्वारा पत्र परिषद लेकर विविध मुद्दों पर प्रकाश डालते हुए कहा कि रेमडेसिविर का उत्पादन देश में कुछ ही जगह होता है, महाराष्ट्र में तो उत्पादन होता ही नहीं है और रेमडेसिविर को बनाने में लगने वाला रॉ मटेरियल विदेश से आता है, जो वक्त पर न मिलने से रेमडेसिविर का उत्पादन हो नहीं सका, जिस कारण रेमडेसिविर इंजेक्शन पर्याप्त मात्रा में उपलब्ध नहीं हो सका। आज 3000 रेमडेसिविर आए हैं, जिसका वितरण जिलाधिकारी करेंगे। खरं पाहिलं तर रेमडेसिवीरचे उत्पादक भारतात 7-8 कंपनीज आहेत, यांच्या मार्फत होतात आणि महाराष्ट्रात उत्पादक नाहीत। आणि रेमडेसिवीरचा जो कच्चा माल रॉ मटेरियल जो लागतो तो विदेशातून येत असतो आणि त्या विदेशातून येणारा जो आहे कच्चा माल त्याचा पुरवठा वेळेवर न झाल्यामुळं अनेक ठिकाणी त्याचं प्रोडक्शन थोडंसं कमी झालं। काल 17 तारीख आणि 18 तारखेला आमच्याकडे एकही रेमडेसिवीरचं इंजेक्शन आलेलं नव्हतं। आज आमच्याकडे 3000 वायल्स या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन कलेक्टर प्रत्येक हॉस्पिटलच्या निहाय त्या हॉस्पिटलच्या मागणी आणि फार्मा स्टॉकिस्टमार्फत येणारा पुरवठा याचं संतुलन करून त्याला ते करणार आहेत आणि तशा सूचना दिलेल्या आहेत। आणि मी स्वतः एका हेट्रो कंपनीशी आणि सिप्ला कंपनीशी दोघांशी या ठिकाणी बोललेलो आहे, परंतु कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने ते दोघंही या ठिकाणी असमर्थ त्यांनी दाखवली पुरवठा करण्याची। आणि त्यांनी मी सांगितलं की मला तुम्ही तुर्त इमिजिएट 25,000 तरी पाठवा, परंतु अजून त्यांचा काही होकार आलेला नाही। श्री क्षीरसागर म्हणून वर्धेचे आहेत, ज्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये मी उत्पादन करील आणि त्या ठिकाणी तुम्हाला रेमडेसिवीर उपलब्ध करून देईल। या ग्रस्तांनी हेट्रो कंपनीशी संवाद साधला, म्हणजे त्यांचं लायसन्स घेतलं, त्याला परवानगी आम्ही दिलेली आहे। हेट्रो कंपनी ही हैदराबादची आहे, मी स्वतःही त्या ठिकाणी बोललो आणि त्यांचा प्रस्ताव त्या ठिकाणी मागितलेला आहे। परंतु 14 दिवस, एक तर कच्चा माल हा महत्त्वाचा आहे, दुसरा 14 दिवसाचं स्टरलायझेशन पिरियड आहे आणि तो स्टरलायझेशन झाल्यानंतर पहिला स्टॉक हा जो येऊ शकेल तो 10 मेच्या पूर्वी येणार नाही। शहर में जिस तरह हर रोज संक्रमित मरीजों की संख्या बढ़ रही है, उसे देखते हुए शहर में कुछ पाबंदियों को और कड़ा करना बेहद जरूरी है। अत्यावश्यक चीजों की दुकानों को भी कुछ समय तक ही खुला रखा जाएगा, ऐसी जानकारी मनपा आयुक्त जल्द ही जारी करेंगे। नागपूर जिल्ह्यात एकूण कोविड बेड संख्या 8,128 आहेत, ग्रामीण बेड्स मध्ये 1,792, सुमारे 436 वाढा खाटा वाढवलेल्या आहेत। ग्रामीणमधील 31 रुग्णालयांमध्ये 203 साध्या खाटा, 1,287 ऑक्सिजन खाटा, तर 88 व्हेंटिलेटर खाटा आणि कोविड सेंटरमध्ये 513 खाटा आहेत। आणि शहरामध्ये त्यांच्या 2 हॉस्पिटल आहेत, लता मंगेशकर आणि शालीनताई मेघे हॉस्पिटल, त्यांच्यामध्ये लता मंगेशकरला 230 खाटा आणि शालीनताई मेघेला 300 खाटा असं त्या नियोजन यामध्ये केलेलं आहे। शहरामध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये 4,014 बेड्स आता फंक्शनिंग आहेत आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये 1,800 बेड फंक्शनिंग आहेत, ज्याच्यामध्ये GMC, IGMC, एम्स, आयुर्वेदिक इत्यादी आहेत। 23 हॉटेल्सला कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आलेली आहे। साथ ही पालक मंत्री द्वारा शहर की जनता से अपील की गई है कि बेवजह घरों से बाहर न निकले, घर में रहे और सुरक्षित रहे, ताकि संक्रमण शहर में न फैले। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।